एक मोठी बातमी समोर येते. नाशिकमध्ये भाजपच्या वतीनं आंदोलन करण्यात आलंय. नाशिक पोलीस आयुक्तालयात भाजपनं ठिय्या आंदोलन केलंय. भाजप कार्यालयावरती हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक न केल्यानं भाजप आक्रमक झालीय. 24 तासात अटक करण्याची मागणी यावेळेस करण्यात आली, तर 24 तास उलटूनही शिवसैनिकांना अटक न केल्यानं ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये भाजपचं हे आंदोलन सुरू आहे. भाजप कार्यालयावरती हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक न केल्यानं भाजप आक्रमक झालीय. या कार्यकर्त्यांवरती कारवाई करण्यात यावी, त्यांना अटक करण्यात यावी अशी प्रमुख मागणी या आंदोलकांची आहे. 24 तासांमध्ये अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. 24 तास उलटूनही शिवसैनिकांना अटक न केल्यानं ठिय्या आंदोलन करण्यात आलंय. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये भाजपचं ठिय्या आंदोलन सुरू आहे. भाजप कार्यालयावरती हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक न केल्यानं भाजप आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यांची प्रमुख मागणी हीच आहे, ती म्हणजे 24 तासात अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. 24 तास उलटून गेले तरी शिवसैनिकांना अटक का केली गेली नाही असा सवाल करत त्यांनी हा ठिय्या आंदोलन केलाय. नाशिक पोलीस आयुक्तालयामध्ये भाजपच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलंय. भाजप कार्यालयावरती हल्ला करणाऱ्या शिवसैनिकांना अटक न केल्यानं भाजप आक्रमक झाली आहे. नाशिक पोलीस आयुक्तालयासमोर भाजपचं हे आंदोलन सुरू आहे. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी किरण गुटूर, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. किरण, या आंदोलनासंदर्भात काय अधिकची माहिती मिळते? खरं तर काल काही लोकांनी भाजप कार्यालयावरती हल्ला केलेला होता आणि त्या हल्ल्यानंतर काल भाजपचे आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील यांनी सगळ्यांनी पोलीस आयुक्तांना भेटून या आरोपींना 24 तासात अटक करण्याचं जी मागणी केलेली होती, पण त्या मागणी नंतर सुद्धा या लोकांना अटक करण्यात आलेली नाहीये. त्यामुळे आज भाजपचे सगळे नेते पदाधिकारी आक्रमक होत नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या गेटवरती जे ठिय्या आंदोलन केलेलं आहे. आणि आता सगळेजण जे पोलीस आयुक्तांना भेटण्यासाठी जे आयुक्तालयामध्ये केलेलं आहेत आणि या सगळ्या आंदोलनादरम्यान प्रचंड घोषणाबाजी जी आहे ते भाजपच्या लोकांकडनं करण्यात आलेली आहे. आणि आता या सगळ्या या आंदोलनावरती पोलीस आयुक्त काय भूमिका घेतात किंवा काल ज्या लोकांनी भाजप कार्यालयावरती केलेलं आहे त्या लोकांना काय पाहावं लागणार आहे? धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल.